नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यासाठी आपण आग्रही राहावे अशी विनंती लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना नवी दिल्ली येथील नवीन संसद भवनात बुधवारी करण्यात आली. यावेळी कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, कृती समितीचे कार्यकारिणी सदस्य आमदार महेश बालदी, दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने कृती समितीचे निवेदन केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांना दिले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात निश्चितच पुढाकार घेऊ, तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत थोड्याच दिवसात माझ्या खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी नक्कीच सकारात्मक चर्चा करू असे ठोस आश्वासन दिले. सर्वपक्षीय कृती समितीने यापूर्वी तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयात आणि नवी मुंबईतील साईट कार्यालयात भेट घेतली असता त्यांनीही नामकरणासाठी पूर्ण पाठिंबा आणि मदतीची ग्वाही दिली होती, याचा उल्लेखही या निवेदनात केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे असावे यासाठी जून 2021 महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई जिल्ह्यात एक भव्य आणि ऐतिहासिक आंदोलन झाले. लोकनेते दिबा पाटील हे पेशाने वकील होते. दिबा पाटील हे स्थानिक रहिवाशांसाठी केवळ आदर्शच नव्हते तर त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण योगदानही दिले आहे. शेतकऱ्यांसाठी कायदे प्रस्थापित करणे, जमिनीचे हक्क, भूजल नियमन कायदा यासारखे कायदे आणणे आणि विविध कायदेशीर सुधारणांद्वारे शेतकऱ्यांचे अधिकार वाढवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि राष्ट्रीय स्तरावरील OBC चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जमीन विरुद्ध जमीन कायदा हा त्यांच्या संघर्षाचा परिणाम होता. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक लोकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. 5 आमदार म्हणून काम केले आणि 2 खासदारही होते. ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेही होते. त्यांचे संपूर्ण राजकारण हे जनसेवेला समर्पित होते. विमानतळाला त्यांचे नाव देणे ही या दिग्गज व्यक्तीचा खरा सन्मान ठरेल आणि विमानतळ आणि नवी मुंबईचाच नव्हे तर राज्याचा आणि देशाचा दर्जा उंचावेल. लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई जिल्ह्यातील हजारो नागरिकांचा सहभाग घेऊन मानवी साखळी, मशाल रॅली, सिडको येथे निदर्शने आणि काम बंद यासारखी विविध आंदोलने केली. ग्रामपंचायती, सामाजिक संस्था, पनवेल महानगरपालिका या नामकरणाच्या समर्थनार्थ सरपंच, पंचायत समित्या, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार यांनी हजारो ठराव आणि पत्रे सरकारला पाठवली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत या नामकरणासाठी ठराव मंजूर केला आणि तो ठराव नवी दिल्लीतील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पाठवला आहे. या ठरावाच्या पाठपुराव्यासाठी हे निवेदन आम्ही आपणास सादर करत आहोत असे कृती समितीच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सांगितले. त्या आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील आणि विशेषतः 4 जनतेच्या वतीने आम्ही सर्वपक्षीय समिती नम्र विनंती करतो की कृपया यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर करून नवी मुंबई विमानतळाचे नाव लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.